ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कन्याकुमारी ते मुंबई हे 1650 किलोमीटरचा प्रवास आपल्या गाडीतून अनेकांनी केला असेल, मात्र मुंबईच्या 4 साहसप्रेमींनी हे अंतर चक्क सायकलवरून नुकतंच पार केलंय. मुंबईचा सायकलपटू कुणाल सुतार आणि त्याच्या 3 साथीदारांनी ही मोहीम पार पाडली. त्यांचा या प्रवासामागचा नेमका उद्देश काय होता आणि त्यांनी हे अंतर कसं पार केलंय हे जाणून घेतले आमचा रिपोर्टर रोहन कदमनं. माझ्यासोबत हे 4 सायकलपटू ज्यांनी कन्याकुमारी ते मुंबई 1650 किलोमीटर अंतर सायकलवरनं कापलंय. हरेश, तुमचा प्रवास कुठून कसा होता? आमचा प्रवास हा कन्याकुमारी टू मुंबई गेटवेपर्यंत होता. अराउंड आम्ही 5 राज्य अप्रॉक्सिमेटली हे केले, टोटली क्रॉस केलेत आणि टोटली अराउंड किलोमीटर 1650 होते. आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंग फॉर कन्याकुमारी, नंतर केरला, कर्नाटक, कारवार, गोवा, महाराष्ट्र हे करत आलो आम्ही अराउंड टोटली. कुणाल, अनेक जण ही साहसी मोहिमा करत असतात, कोण स्पर्धा म्हणून करतं, कोण मिशन म्हणून करतं, तुमच्या ग्रुपचं याच्यामागचं कारण काय होतं? आमच्या ग्रुपचं याच्यामागचं मुख्य कारण होतं संस्कार दायित्व ही संस्था. सो स्वच्छ भारत अभियान हे जे सध्याचं प्रधानमंत्रींचं जे काम चालू आहे त्याच्यात कुठेतरी आम्हाला वाटलं की आम्हीही हातभार लावू शकतो, म्हणून आम्ही कोस्टल रूट निवडला, कन्याकुमारी ते मुंबई पूर्ण. आणि मग त्या पूर्ण रूटवरती ह्या स्वच्छ भारत अभियानाचा मेसेज पूर्ण लोकांपर्यंत पसरवत गेलो. प्रकाश, 1650 किलोमीटर आणि 5 राज्य, इतके दिवस, वेगवेगळे भूप्रदेश, वेगवेगळे रस्ते, काय चॅलेंजेस होती याच्यामध्ये? चॅलेंजेस होते आमचे, आम्ही स्टार्टिंग तमिळनाडूवरून केरला वगैरे केलं, केरलापर्यंत आम्ही कोस्टल रूट केलं, केरलाच्या नंतर कर्नाटकमध्ये मँगलोरमधून आम्ही नॅशनल हायवे 17 आणि 66 टच केला. गोवा जसं गोवामध्ये आम्ही इंटर झालो त्याच्यानंतर मग घाट वगैरे, घाट आणि चरण दोघांना ते सुरुवात झालेली आहे. मोस्टली कोकणामध्ये घाट तुम्हाला माहिती आहे, चिपळूणच कशेडी घाट आणि परशुराम घाट हे खूप टफेस्ट होतं आमच्यासाठी. उतरताना आम्हाला त्या पद्धतीनं सांभाळून उतरायचं होतं कारण मागून गाड्या वगैरे असते, तर त्या पद्धतीने आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने हँडल वगैरे केले. नक्कीच, अक्षय सहा म्हणाला खूप चित्त थरारक होतं, मजा पण केली, चॅलेंजेस पण होते. आता तुमचा ग्रुप आहे, तुमच्याकडे एक चांगलं कन्सेप्ट पण आहे, इथून पुढचा तुमचा टप्पा काय असेल? आमचा पुढचा टप्पा मुंबई लडाख आहे, जे साधारण 2500 ते 2600 किलोमीटरचं आहे. अजून तिकडे खारदुंगला पास हा सर्वात हायेस्ट पास मानला जातो सध्या तरी, तर ते आमचं एम आहे, नेक्स्ट टार्गेट तो असेल. आपण बघितलं की चौघांनी दक्षिण भारत सर केला, आता त्यांना उत्तर भारतात आणि पार काश्मीर लडाख पर्यंत जायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसोबत रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप कॅम्पेनची सुरुवात